कोपरगावचे नावलौकिक करणारे प्रसिद्ध आयुर्वेद गुरु आणि भारत सरकार पुरस्कार प्राप्त डॉ रामदास आव्हाड, जलतरणपटू डॉ सुषमा आचारी, जैन धर्म ग्रंथ अभ्यासक आणि अनुवादक डॉ अभय दगडे, पीपल्स बँकेचे चेअरमन राजेंद्र शिंगी, दि मर्चंट असोसिएशन चेअरमन अतुल काले, व्हाईस चेअरमन राजेश थोडे आदींचा नागरी सत्कार माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली आणि युवा नेते विवेक कोल्हे यांच्या उपस्थितीमध्ये कोपरगावमध्ये संपन्न झाला. कायमच सर्वांचे योगदान आपल्याला लागणार आहे. कुणा एका व्यक्तीनं विकास होत नाही त्यासाठी सहकार्य आवश्यक असणार आहे. ज्या मान्यवरांचा सत्कार होतोय ते आपल्या गावची अस्मिता आहे. अनेकांचे योगदान कोपरगावच्या जडणघडणीत आहे. स्वर्गीय कोल्हे साहेब, स्वर्गीय काळे साहेब, स्वर्गीय वाहडणे पाटील, स्वर्गीय विखे पाटील, फरांदे सर, स्वर्गीय बडदे अशा मान्यवरांच्या पश्चात टीकात्मक चर्चा करून नाही तर त्यांनी सामंजस्याचा मार्ग दाखवला होता हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे असं मत माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी बोलताना व्यक्त केलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आपल्याला पाठबळ आहे. कधीही हाक द्या, काम करणं हा आपला स्वभाव आहे. त्यामुळे कोपरगावच्या विकासात आणि नावलौकिकात भर टाकणारे अनेकांनी भविष्यात आपल्या गावाचे नाव महाराष्ट्रामध्ये अभिमानाने घेतले जाईल याची सुरुवात केली आहे. सत्कारमूर्ती हे आपल्या गावचे भूषण असल्याचं त्यांनी सांगितलं. माझं कोपरगाव माझा अभिमान. मला आम्ही आमदार असताना भुजबळ साहेब एकदा भेटले. येवल्याच्या कार्यक्रमात आम्ही सोबत होतो आणि मी तिथं भाषणात म्हणाले माझं स्वप्न आहे की मलाही असंच येवल्यासारखं काही ज्या सुविधा आहेत त्या मला माझ्या कोपरगाव मध्ये व्हाव्याशा वाटतात. तर साहेबांनी कौतुक केलं की ताई असं काहीतरी समोर ठेवून आपण कार्य करतायत ही खूप कौतुकाची गोष्ट आहे. आणि असं खूप खूप गोष्टीमध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी खूप मदत केली. सर्वच मंत्री महोदयांनी स्वर्गीय कोल्हे साहेबांची ओळख असल्यामुळे प्रत्येकाने मला वेगवेगळ्या ठिकाणी काम करताना मदत केली. आणि म्हणून निश्चित शहर विकासाच्या माध्यमात काम करत असताना शहर आणि ग्रामीण दोन पोलीस स्टेशनची निर्मिती करता आली. पोलीस स्टेशनची इमारत उभी करता आली. नगरपालिकेची बिल्डिंग अतिशय वाईट अवस्थेत होती. कधी अंगावर भिंत पडेल अशी परिस्थिती होती. ती नव्यानं बिल्डिंग उभं करता आली. अद्ययावत बसस्थानक करता आलं. पंचायत समितीची बिल्डिंग करता आली. नगरपालिकेला वाचनालय करता आलं. बाजारपेठ करता आले. फायर स्टेशन करता आलं. गोकुळ नगरीचा पूल विशेषतः पुराच्या परिस्थितीमध्ये तोही करता आला. या संघर्षाचे साक्षीदार अनेक जण आहेत माझ्याबरोबर. आणि विशेषतः आज व्यापारी वर्ग इथे बऱ्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे. म्हणून सांगते की जुन्या सायन्स कॉलेजच्या प्रांगणात मेक इन कोपरगाव हा कार्यक्रम जेव्हा आयोजित केला तेव्हा माझ्याबरोबर इथे दादाजी बसलेले आहेत. काका होते, मला वाटतं नारायण शेठ अग्रवाल यांचे चिरंजीव होते. आम्ही सगळेजण तुम्ही होतात तर आम्ही सगळेजण मंत्री महोदयांच्या भेटी घेत होतो. आणि आणि आपण अतिशय चांगल्या पद्धतीने मेक इन कोपरगाव हा कार्यक्रम आयोजित केला. त्या कार्यक्रमाला उभं करत असताना ज्या ज्या अडचणी येतील त्या तेवढ्या 3-4 तासात मी मंत्रालयात फिरवून सगळ्या पूर्ण केल्या. आणि त्यावेळी काका बोलले की ताई मुंबईपासून कोपरगाव पर्यंत फक्त तुमचीच चर्चा आमच्या गाडीत होती. तर हा अनुभव सगळ्यांनी घेतलेला आहे. बऱ्याच जणांनी नगर परिषदेचे काम. तर युवा नेते विवेक कोल्हे म्हणाले की संजीवनी उद्योग समूह, शिक्षण संस्था, औद्योगिक वसाहत, गोदावरी दूध संघ, कॉल सेंटर, रयत शिक्षण संस्था, व्हीएसआय असे विविध ठिकाणी रोजगार आणि संधी उपलब्ध झाल्या. विविध क्षेत्रातील मान्यवरांचे योगदान आपल्या गावच्या विकासात आहे. आपल्याकडे विविध क्षमता आहेत मात्र त्या एकीचं बळ ठेवून वापराव्या लागतील. सौ स्नेहलता कोल्हे या महिला मंडळातून विधिमंडळात गेल्या हे आपल्या सर्वांमुळे शक्य झालं. सर्वांची एकी हीच आपली ताकद आहे. आम्ही राजकीय प्रतिस्पर्धी आहेत त्यांनाही सोबत घेऊन आपली बाजारपेठ अधिक गतिमान करण्यासाठी तयार आहोत. विविध संकल्प माझेही आहेत त्यासाठी नावलौकिक करणाऱ्या व्यक्तींचे सहकार्य लागेल. हंगामा खडा करणं मेरा मकसद नाही. इरादा आहे अपने कोपरगाव की सूरत बदलनी चाहिए असा विचार विवेक कोल्हे यांनी व्यक्त केला. आम्ही आमचे घसे कोरडे करत जर काही बोललं तर ते दाखवणार नाही. पण चुकून एखादा शब्द आम्ही टीकेचा आमचा इकडे तिकडे गेला तर दुसऱ्या दिवशीची हेडलाईन असते की यांनी जसका तलवारीच खोपटल्या आम्ही. अरे कोपरगावचा आदर्श आदर्श स्वर्गीय विलासराव देशमुख या ठिकाणी यायचे. ते सांगायचे की राज्याचा कारभार करताना मला दोन्ही शंकररावांची काळजी घ्यावी लागते. असा एक आगळा वेगळा दबदबा आपल्या या कोपरगावचा होता. निश्चितपणाने आज जर बघितलं तर भौगोलिक दृष्ट्या सगळ्याच बाबतीत कोपरगाव फक्त काही कोणी एकानी पुढे नेऊ शकण्याचा विषय नाही. हा समाज म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी आपण ज्याला म्हणतो थेंबे थेंबे तळे साचे असं सगळ्यांनीच योगदान देऊन कोपरगावाला पुढे घेऊन जायचं आहे. त्यामध्ये राज्यकर्त्यांनी राज्यकर्त्यांचं काम करायचं आहे, व्यावसायिकांनी व्यावसायिक, वेगवेगळ्या क्षेत्रातील बांधकाम व्यावसायिक आहे मोठ्या प्रमाणात आता आपल्याकडे उलाढाल व्हायला लागलेली आहे.
आणि एक वेगळ्या पद्धतीने आज ज्या ठिकाणी भारत देश चाललेला आहे, एकाच वेळेस भारताला आणि पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळालं, पण आज जर बघितलं 75 वर्षांनंतर त्या ठिकाणी गव्हाचे काय दर आहे आणि काय परिस्थिती आहे, शेजारचे कुठलेही देश आपण घेतले, अगदी श्रीलंकेला राष्ट्राध्यक्षाच्या घरात त्या ठिकाणचे नागरिक जाऊन त्याला घर सोडून पळावं लागलं, पाकिस्तानमध्ये काय परिस्थिती आहे, तिथले राष्ट्राध्यक्ष जेलमध्ये गेलेले आहे, बांगलादेशमधली इकॉनॉमी अडचणीत आहे, नेपाळ असेल, इतर सगळेच शेजारचे देश, किंबहुना अफगाणिस्तान असेल, राष्ट्राध्यक्षाला त्या ठिकाणी देश सोडून पळावं लागलं। सुदैवाने एक सक्षम नेतृत्व आपल्या भारत देशाला लाभलेलं असल्यामुळं आपला देश आज जवळपास जगातील 4थ्या नंबरची अर्थव्यवस्था झालेली आहे। 4 ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी आज आपल्या देशाची झालेली आहे आणि भविष्यात लवकर। डॉक्टर रामदास आव्हाड यांनी आपल्या जीवनात आयुर्वेद क्षेत्रात कसं पदार्पण केलं याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या। याचबरोबर आपल्या माणसांनी आपल्या घरात केलेला हा सन्मान आयुष्यात मिळालेल्या सर्व पुरस्कारांबद्दल कौतुकाची थाप आहे। मला रुग्णांनी बरंच काही शिकवलं आणि अनुभवातून मी आयुर्वेद क्षेत्रात प्रावीण्य मिळवू शकलो। साईबाबांच्या आशीर्वादानं मी इथवर आलोय। अनेक संकटे आली पण ईश्वरीय ऊर्जेनं मला त्यातून तारलं। सेवा हे प्राधान्य देऊन पैसा हा दुय्यम मानून पेशा स्वीकारला। स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनी मला कायमच प्रोत्साहन दिल्याचं त्यांनी सांगितलं। दोन्ही इव्हन विकी भैया देखील माझ्या लहानपणापासून पेशंट आहे आणि तो देखील पेशंट होता। तर या सर्वांना ट्रीटमेंट देण्याचं भाग्य मिळालं आणि पुरस्कार मिळाला की शंकरावजी कोल्हे साहेब त्यावेळी मला नेहमी म्हणायचे की डॉक्टर तुमचा एक धडाक्याचा नागरी सरकार झाला पाहिजे। मला कमीत कमी 3-4 वेळा ते बोलले आणि शेवटच्या वेळची म्हणजे कार्यदर्शित झाल्यानंतर देखील एकदा मला एक पुरस्कार मिळाला तर कळलं, मला म्हटलं की डॉक्टर तुमचा नागरी सत्कार मी झाल्यानंतर करेल। मला वाटतं विवेक भैयाने तेच त्यांची ती अतृप्त इच्छा। या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते। एसएनएन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।